नमस्कार, नीलम्स किचन मध्ये आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। नेहमीच्या शिऱ्यापेक्षा प्रसादाचा शिरा खूप वेगळ्या पद्धतीने बनवला जातो, कारण तिथे एक पर्टिक्युलर प्रमाण असते। म्हणजे आपण हा प्रसाद बनवताना 1/4 किलो, 1/4 वाटी, 1/2 ग्राम अशा पद्धतीनेच बनवतो। लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी घेतलाय 1/4 ग्राम रवा, 1/4 ग्राम साखर, 1/4 ग्राम साजूक तूप। तूप, साखर आणि रवा आपल्याला समप्रमाणामध्येच घ्यायचा आहे। यासोबत घेतलेत 11 पिस्ता, 11 काजू, 11 बदाम, 21 किसमिस, 11 तुळशीची पाने आणि थोडी वेलची कुटून घेतली आहे। तुम्ही घरातील कोणतीही वाटी घेऊन सवाचं प्रमाण घेऊ शकताय। आता यासाठी पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण बघू। तर इथं मी संपूर्ण दूध घेते, त्यासाठी इथं मी 250 ग्राम दूध घेतले। तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं पाणी वापरू शकताय किंवा संपूर्ण पाणीसुद्धा वापरू शकताय। आणि 1 केळ घ्यायचा आहे। आता रवा भाजायला घेऊ। त्यासाठी मी कढई मंद गॅसवर गरम करत ठेवली आहे। यामध्ये घेतलेलं सर्व तूप घालायचे। प्रसादाच्या शिऱ्याला तूप याच प्रमाणामध्ये लागतं, त्यामुळे कमी जास्त बघायचं नाही। तूप गरम झालं की यामध्ये आपण रवा घालायचा। इथं मी जाड रवा वापरतीये, कारण त्याचा शिरा एकदम मोकळा आणि दाणेदार होतो। आता हा रवा आपल्याला साधारण 3 ते 4 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, आपल्याला रवा मंद गॅसवरच परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण एकीकडे दूध गरम करायला ठेवू। 4-5 मिनिटांनी रवा छान फुललेला आहे। आता यावर कट केलेले ड्रायफ्रुट्स आणि केळाचे तुकडे घालायचे आणि हा रवा आपल्याला मंद गॅसवर अजून 5 ते 7 मिनटं किंवा त्याचा हलका रंग बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना आपण केळी घातली ती अशी मॅश करायची आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर रव्यामध्ये छान उतरतो। बरेच जण काय करतात, संपूर्ण प्रसाद झाल्यानंतर वरून केळी घालतात, त्यामुळे केळी काळी पडते आणि त्याला पाणी सुटतं, त्यामुळे प्रसादाची चव आणि टेक्स्चर दोन्ही बिघडतं। त्यामुळे आपण रवा भाजतानाच केळी वापरली तर त्याचा फ्लेवरही छान येतो आणि केळी काळीसुद्धा पडत नाही। रवा छान भाजून झालेला आहे, त्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि सुगंध तर अगदी मस्त येतोय। एकीकडे दूधसुद्धा गरम झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचं आहे। एकदम सर्व दूध घातलं तर चटका बसण्याची शक्यता असते। आता याला व्यवस्थित ढवळून घेऊ। याच्यातील गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं। 2-3 मिनटांनी याच्यातील सर्व दूध आटलेलं आहे आणि रवा छान शिजलेला आहे। याला एकसारखं हलवून घेऊ। आता यामध्ये साखर आणि वेलदोडा पूड, तुळशीची पानेसुद्धा आपल्याला आत्ताच वापरायचे आहेत आणि याला एकसारखं हलवून घेऊ। साखर व्यवस्थित वितळेपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे। साखर विरघळली की पुन्हा याच्यावर झाकण देऊन याला 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायचे आहे। हे बघा, आता रव्यापासून तूप सेपरेट होते, याचा अर्थ रवा अगदी मस्त शिजलाय। आणखीन एकदा मिक्स करून घेऊ। तर हे बघा, आपला शिरा तयार झालेला आहे। छान दाणेदार आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे। गॅस बंद करूयात। तयार झाला विधिवत पद्धतीने तयार केलेला प्रसादाचा शिरा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।